नमस्कार, मी मंजुषा, एमएसपी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला। बघा, आपला अंडा मसाला किती छान दिसतोय, कलर देखील खूप सुंदर दिसतोय आपला अंडा मसाल्याचा। तर चला अंडा मसाला बनवायला सुरुवात करूया। आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। इथे आपण अंडे उकडून घेतलेले आहेत, आता आपण कांदे भाजून घेऊया। इथे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे, आता आपण त्यात तेल टाकून घेऊया। आपण 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे, आता कांदे टाकून घेऊया। मी मीडियम 3 कांदे घेतलेले आहेत मीडियम साइजचे, आता आपण त्यांना भाजून घेऊया। स्लाइस करून घेतलेले आहेत अशा प्रकारे, आता त्यांना हलका सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण छान कांदे भाजून घेत आहोत। अजून आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागतील हलका सोनेरी कलर येण्यासाठी। आपल्याला सारखं परतत्र होते कांद्यांना, हे बघा। हे बघा, अशा प्रकारे आपल्या कांद्यांना छान सोनेरी कलर यायला सुरुवात झालेली आहे। अजून थोडं परतून घेऊया आपण। आपले कांदे छान फ्राई झालेले आहेत, आता आपण लसूण टाकून घेऊया। मी 6 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ते आपण भाजून घेऊ आपण। आणि अद्रक पण 6 छोटे छोटे पीसेस घेतलेले आहे आपण, बघा ते पण भाजून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपले छान कांदे सोनेरी कलर झालेला आहे कांद्यांचा। आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। अशा प्रकारे आपण कांदे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत। आता मी एक टोमॅटो घेतलेला आहे, तो टोमॅटो पण आपण मिक्सरला काढून घेऊयात। मी कच्चा टोमॅटो घेतलेला आहे या ठिकाणी, हे बघा। आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। कांदे लसूण आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे, आता आपण थोडं खोबरं भाजून घेऊया। हे बघा, मी छोटंसं बाउल भरून खोबरं घेतलेलं आहे, 3 ते 4 चमचा खोबरं असणार आहे माझं। आपण हलका सोनेरी रंगावर खोबरं भाजून घेणार आहोत। मी पेस्ट थोडी जाडसर ठेवलेली आहे कांद्याची लसूणची, आपल्याला खोबरंही त्यातून बारीक करायचं आहे। बघा, आपल्या खोबऱ्याला थोडा हलका सोनेरी कलर आलेला आहे, हे बघा। आपण सारखं परतून भाजून घेतलेलं आहे त्याला, नाही तेही खाली करपू शकतं। हे बघा, मी बारीक किस करून घेतलेलं आहे आपलं खोबऱ्याचं, आता आपण काढून घेऊया। हे काढून मी आता मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहे कांदे लसूणच्या पेस्ट सोबत। हे बघा, अशा प्रकारे आपले कांदे लसूण आणि अद्रक खोबऱ्याची पेस्ट तयार झालेली आहे। आता ही पेस्ट आपण साईडला ठेवून आपले अंडे फ्राई करून घेऊयात मसाल्यांमध्ये। आपली कढई गरम होते तोपर्यंत आपण अंड्यांना अशा प्रकारे होल पाडून घेणार आहोत, हे बघा, जेणेकरून मसाला छान आतमध्ये जाईल आपला। तुम्ही चाकूनेही करू शकता। सगळे अंड्यांना आपण अशा प्रकारे होल पाडून घेत आहोत। आपली कढई छान गरम झालेली आहे, आता आपण 1 चमची तेल टाकून घेऊया। इथं आपण 1 चमची तेल टाकून घेतलेलं आहे, आता आपण मसाले टाकून घेऊया। इथं आपण 1 चमची तेल टाकून घेतलेलं आहे, अगदी चिमूटभर हिंग टाकून घेणार आहोत। 1 चिमूट आपण, 2 चिमूट टाकूया आपण, 2 चिमूट मी मिरची पावडर घेतलेला आहे। अगदी चिमूटभर हळद घेतलेली आहे आणि चिमूटभर धने पावडर घेतलेला आहे। हे छान मिक्स करून घेऊया आणि त्यात अंडे टाकून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला अंडे छान सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत। आता आपण थोडं वरून मीठ टाकून घेणार आहोत। मीठही अगदी चवीनुसार मी चिमूट भरच टाकते, आपल्याला भाजीतही मीठ टाकायचं आहे। अशा प्रकारे छान मसाले आपल्याला लागू द्यायचे अंड्याला। आपल्या अंड्याला छान मसाले लागलेले आपण अशा कढई साईडला ठेवून देऊया।
आपण इथे कढई गरम करायला ठेवली. मी अशा प्रकारे आपले एक अंडे काढून घेतलेले आहे फ्राई केलेले मसाल्यामध्ये. आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि आपले जे कांदे लसूण पेस्ट तयार केलेली आहे ती फ्राई करून घेऊया. आपली कढई छान गरम झालेली आहे. आपण आता तेल टाकून घेणार आहोत. आपण ही चमची भरून 7 चमचे आपण तेल टाकून घेतलेले आहे. आता आपण मसाले टाकूयात. आपले मसाले आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आपण आता कांदे लसूणची पेस्ट जी आहे ती टाकून घेणार आहोत. कांदे लसूण टोमॅटो आणि खोबरं सगळं आपण मिक्सरला काढून घेतलेलं आहे. आपल्याला हे छान आता भाजून घ्यायचं आहे, फ्राई करून घ्यायचंय तेलामध्ये मसाला, जोपर्यंत तेल आणि मसाले एकजीव होत नाही तोपर्यंत. आपण गॅस अजून फुलच ठेवलेला आहे, कमी केलेला नाही मी. अशा प्रकारे आपलं तेल आणि कांदे लसूणची जी पेस्ट होती ती छान एकजीव झालेली आहे. आपल्याला मसाला थोडा कोरडा करून घ्यायचा आहे, अजून भाजून घ्यायचा आहे. आता आपल्याला मीडियम फ्लेम ठेवायची. गॅसची फ्लेम आपण मीडियम करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपण छान मसाला भाजून घेत आहोत. हे बघा तेल आजूबाजूने छान सुटत आहे आपल्या मसाल्याला, म्हणजेच आपला मसाला आता भाजून तयार झालेला आहे. आता आपण मसाले टाकून घेऊ, ऍड करून घेऊ. आपण गॅसची फ्लेम लो ठेवलेली आता कमी करून घेतलेली आहे. एक चमची मी मिरची पावडर टाकत आहे. मी बेडगी मिरचीचं मिरची पावडर वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर टाकू शकता. एक चमची गरम मसाला टाकत आहे. एक चमची वरून धने पावडर टाकत आहे मी. दोन चिमूट हळद आणि एक चिमूट हिंग. आपण एक चिमूट अंड्यात पण फ्राई करून घेतलेलं आहे म्हणून एकच चिमूट आपण टाकून घेतलेलं. आता छान मिक्स करून घ्यायचं. बघा आपले मसाले छान मिक्स झालेले आहेत. वास देखील खूप छान येत आहे आपल्या मसाल्यांचा. जो आपण अंडा मसाला करतोय त्याचे मसाले छान फ्राई झालेले आहेत. कलर देखील बघा किती सुरेख, किती छान कलर आलेला आपल्या भाजीला. हे बघा आपले मसाले छान भाजून झालेले आहेत. हे बघा तेल देखील सोडत आहेत त्या आजूबाजूने. आता आपण थोडं पाणी टाकून घेणार आहोत. अगदी थोडं पाणी टाकायचं आपल्याला. आपल्याला अशा प्रकारे आपल्या मसाल्याला छान उकडी आलेली आहे. आता आपण अंडे टाकून घेऊ. हे बघा आपण फ्राई केलेले जे अंडे होते ते मी टाकून घेणार आहे. आता आपण छान मिक्स करून घेऊया. आपल्याला खूप कमी गॅस केलेला आहे मी. हे करायला कमी गॅस वरतीच आपल्याला करायचं हे फ्राय. आपल्याला थोडा वेळ असंच ठेवायचे अंडे. आपले अंडे छान वाफून गेलेले आहेत. आता आपण थोडं पाणी टाकून घेऊयात. आपला अंडा मसाला खूप छान होणार आहे. वास देखील खूप छान येत आहे आपल्या अंड्या मसाल्याचा. आता आपण कमी गॅस वरती छान उकडी काढून घेऊ. स्वादानुसार मी
आपण स्वादानुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। हे बघा आपल्या भाजीला छान उकडी येत आहे। आपण 1 मिनिटापर्यंत छान तिला उकडी येऊ देणार आहोत आणि झाकण झाकून देणार आहोत। आपण आता 1 मिनिटासाठी झाकून ठेवूया। आपला 1 मिनिट पूर्ण झालेला आहे, बघूयात आपण। हे बघा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे। आता आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। त्याआधी आपण गॅस बंद करून घेणार आहोत। बघा आपला अंडा मसाला किती छान झालेला आहे, कलर देखील खूप सुंदर आलेला आहे। बघा आपण हा अंडा मसाला खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। तुम्हाला जर आमचा हा अंडा मसाल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच अशा नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील।